अंधेरी पूर्वचे दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र उच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर ऋतुजा लटके यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे। या निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजपचा सुपडा साफ होईल आणि आगामी विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी व्यक्त केला आहे। प्रथमता मुंबई उच्च न्यायालयाचं हायकोर्टाचं मनापासून महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या नेतेमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो। न्याय देवतेनं न्यायालयाच्या न्यायाच्या चाकुरीमध्ये राहून निर्णय दिलेला आहे, परंतु या मिंदे आणि गद्दार शिंदे गटाला आणि या भाजपला सांगू इच्छितो, तुम्ही पदाचा कायद्याचा आणि खुर्चीचा आणि सत्तेचा गैरवापर करून किती जरी चुकीची धोरणं अवलंबी शिवसैनिकांना शिवसेनेला वाकवण्यासाठी, पण शिवसेना तुमच्या 70 पिढीला कधीही वाकणार नाही। परंतु तुमचे ही वागणं तुमची नीचवृत्ती ह्या शिवसैनिकांना आणि या राज्यातल्या सामान्य जनतेच्या लक्षात आलेले आहे। तुम्ही एक दिवशी तुम्ही असे चुकीचे धोरण वापरून महाराष्ट्र विकाला काढचाल ही जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्णय दिला आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो। तुम्ही ह्या पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटकेताई ही लाखोच्या मताने विजय होणार आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार ही महाराष्ट्रामध्ये 2024 स्वतंत्र भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि शिंदे आणि मिंदे आणि भाजपचा सुपडा साफ करणार।